नमस्कार, मी आरती औटी, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। नवी मुंबईतील नेरूळ बेलापूर येथील क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले, महानगरपालिकेने दिली मान्यता। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीडी बेलापूर सेक्टर 3 येथील राजीव गांधी क्रीडा संकुलावर क्रिकेट तसेच नेरूळ सेक्टर 19 येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान खेळाडूंना उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने मान्यता दिली असून या क्रीडा संकुलाचे बुकिंगही सुरू झाले आहे। अनेक महिन्यांनंतर क्रीडा संकुले खुली झाल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणणारा सोनाला मकर संक्रांतीसाठी बाजारपेठाही सजल्या। येत्या गुरुवारी संक्रांत आल्याने त्यानिमित्ताने तिळगुळ बाजारात विक्रीसाठी आले आहेत। असे असले तरी कोरोनामुळे 40% खरेदी विक्रीवर परिणाम झाल्याची खंत दुकान मालकांनी व्यक्त केलेली आहे। संक्रांतीसाठी यंदा ज्येष्ठांसाठी मऊ तिळगुळाचे लाडू तयार करण्यात आले आहेत, तर ज्यांना तिळगुळाच्या वड्या खायची हौस आहे पण चावायला त्रास होतो अशांसाठी यंदा क्रिस्पी वडी आणि आग्र्याचा एक खास पदार्थ म्हणजेच रंगीबिरंगी तिळगुळाची रेवडी बाजारात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। 8 दिवसात 14,000 विना तिकीट प्रवाशांवर झाली कारवाई। मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली नसल्याने अनेक जण विना तिकीट प्रवासाचा प्रयत्न करत आहेत। 1 जानेवारी ते 8 जानेवारी कालावधीत मध्य रेल्वेने विना तिकीट प्रवाशांविरोधात केलेल्या कारवाईत 14,000 प्रवाशांची धरपकड केली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी 20 कोटींच्या मुखपट्ट्यांची खरेदी। मुंबई महानगरपालिकेने आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तब्बल 20 कोटी रुपये खर्च करून 75 लाख मुखपट्ट्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। कोरोनामुळे तुर्तास शाळा बंद आहे, मात्र भविष्यात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी मुखपट्ट्या खरेदी केल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। बेशिस्त वाहन चालकांवर आता ठेवला जाईल अंकुश, परिवहन विभागात लवकरच इंटरस्पेक्टर व्हेकल। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या बेशिस्तीला लगाम लावण्यासाठी परिवहन विभाग आपल्या ताफ्यात 76 अत्याधुनिक इंटरस्पेक्टर व्हेकल दाखल करणार आहे। तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये स्पीड गन, सीसीटीव्हींसह अन्य यंत्रणा असणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। मुंबई विमानतळात आरोग्य सेतू ऍपची केली जाते सक्ती। ज्या विमान प्रवाशांना आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करायचे नसेल त्यांच्यासाठी स्वघोषणापत्र भरून देण्याचा पर्याय आहे, मात्र मुंबई विमानतळावरील कर्मचारी आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करण्याची सक्ती करत असल्याचे चित्र समोर आलेले आहे। मुंबई विमानतळावर ऍपचा आग्रह धरला जात असून त्यासाठी प्रवाशांवर दबाव टाकला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। अच्छा, बातमीपत्रात इतकेच। नमस्कार।